डीएआरसीचे पूर्व प्रमुख पार्थोदास गुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांच्यामधले जे व्हॉट्सअप चॅट समोर आलेले आहेत त्यातनं एक अत्यंत दुर्दैवी असं चित्र समोर झालेलं आहे. टीआरपी घोटाळा किती मोठा होता, त्याची व्याप्ती केवढी मोठी होती आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारांचा कसा मोठा हात होता हे यातनं स्पष्ट होतंय. एकंदर जी नावं त्या चॅटमध्ये आलेली आहेत ती अत्यंत गंभीर आहे. एएस कोण आहे हा प्रश्न आम्ही विचारला होता, भारतीय जनता पक्षानं अजूनही त्याचं उत्तर दिलेलं नाही. त्याचबरोबर राजवर्धन राठोड यांनी कशा तऱ्हेनं रिपब्लिक चॅनलला मदत केली होती, त्यांच्या विरुद्ध आलेली तक्रार कशी बाजूला ठेवण्यात आली हेही या चॅटमधनं दिसतंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या संबंधित असलेल्या लोकांची नावं याच्यामध्ये दिसत आहेत. परंतु त्याही पलीकडे ह्या चॅटमधनं अत्यंत गंभीर अशी बाब समोर येते. हा केवळ टीआरपी स्कॅम नाही तर देशपातळीवरती राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधित असलेले विषय हे या व्यक्तीला माहिती कसे पडले होते आधीच, हा प्रश्न त्यातनं उपस्थित होतोय. एकंदरच बालाकोटचं स्ट्राईक हे केंद्र सरकार करणार आहे याची माहिती 3 दिवस अगोदर अर्णव गोस्वामी यांना मिळाली कशी, त्याचबरोबर पुलवामाचा जो काही हल्ला झाला होता त्याची ही जी न्यूज आहे ती 20 मिनिटं अगोदर आम्ही ब्रेक केली आणि त्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत आणि त्यामुळे लवकरच आम्ही माननीय गृहमंत्री महाराष्ट्रांची भेट घेणार आहोत आणि या संदर्भामध्ये अधिक मोठ्या व्यापक चौकशीची मागणी त्यांच्यासमोर करणार आहोत.